मला एक लक्षात आलं जसं तुम्ही राम रावण हे शब्द हे नाव कशी बनली याचा जसं तुम्ही अर्थ सांगितला तसंच रामायण या शब्दामागे पण काही फोड असेल का असे समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकास राजाराम महाराज म्हणतात मन मारुती याचा अर्थ शरीरामध्ये मन जे आहे ते वायुतत्वाचं आहे आणि वायुतत्वाचं असल्यामुळे तेच मारुती असं ते म्हणतात जर आपण नीट शांत राहून जर मूळ अर्थ घेतला रामायणाचा अध्यात्म रामायणाचा तर दैनंदिन आयुष्यात येणारे अडचणी आणि पुढचे येणारे काही कुठल्याही गोष्टी असतील ज्या आपल्या मनासारख्या घडत नाहीत त्या सर्व आटोक्यात आपण आणू शकतो आरामात हे मला आता स्पष्ट कळलेलं आहे आणि हे सांगण्याचं चुकीचं राहणार नाही बरोबर बरोबर अगदी बरोबर कारण ते रामाची उपास रामतत्व आहे सत्य आहे आणि जेव्हा आपण सत्याची कास धरतो ना तेव्हा सत्य हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे ते कधी लपून राहूच शकत नाही आणि म्हणून सत्य हे सत्यच आहे हे कधीच नाही लपून राहणार आणि सत्याची कास धरली तर आपलं जीवन अत्यंतच चांगलं म्हणून आपल्या भारताचं ध्येय वाक्यच कोणतं आहे मुळात स सत्यम शिवम सुंदरम हेच आहे ना आता सत्यम शिवम सुंदरम जे सुंदर आहे ते शिव असलंच पाहिजे मंगल असलंच पाहिजे जे मंगल आहे ते सत्य म्हणजे ब्रह्मतत्व असलं पाहिजे आपण ज्याची उपासना करतो पहा आपण कधी विचार करत नाही ज्याची उपासना करतो ती मूर्ती आहे जी मूर्ती आहे ती सगून साकार झालेली आहे आणि म्हणून ती सुंदर आहे राम सुंदर आहे कृष्ण सुंदर आहे पण तेच तत्व ईश्वर तत्व होतं तेव्हा ते विश्वाची निर्मिती करतं ते इक्षण करतं आणि ते ज्याचं ज्याचं इक्षण करतं त्याच्या आतमध्ये जाऊन करतं बाहेर जाऊन नाही करता, करता।, करता येत ना मला जर माझं स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं तर मला स्वयंपाकघरात बसलं पाहिजे इथे बसून मी स्वयंपाकघर नाही ना स्वच्छ ठेवू शकत त्याचा अर्थ आत राहूनच ईक्षण करावं लागतं म्हणून त्या विधा त्याने ह्या विश्वाची निर्मिती केली ज्याची ज्याची निर्मिती केली त्याच्या त्याच्यामध्ये तो शिरला आणि त्याचे ईक्षण करतो ते शिवतत्व आहे आणि म्हणूनच जीवामध्ये शिवतत्व आहेच मग ते तत्व समजून घेणं आहे आणि ते ज्याच्या अधिष्ठानावरती ते ब्रह्मतत्व आहे आणि म्हणून ते सत्य आहे जे सत्य आहे ते शिव आणि मंगल आहे आणि ते सुंदर आहे मग सुंदर सगुण साकार आहे एक सगुण निराकार आहे आणि एक निर्गुण निराकार आहे आता आपल्याला सगुण साकारापासून निर्गुण निराकारापर्यंतचा सा प्रवास करायचा रोजच्या आयुष्यापासून अध्यात्म असू दे किंवा बिझनेस असू दे करिअर असू दे अभ्यास असू दे कुठल्याही गोष्टी असू दे याची व्यवस्थित सांगड या विषयात घातलेली आहे तर शिक्षणाचा असं आहे आपल्या शिक्षणाचा हेतू तोच आहे ना ऍक्च्युअली बघितलं तर शिक्षणाचा हेतू काय आहे आपण जेव्हा शिक्षणामध्ये जातो तेव्हा प्रत्येक शाळांमध्ये लिहिलेलं असतं की काय लिहिलेलं असतं की विद्या विनय न शोभते पण ते भिंतीवरतीच असते प्रत्यक्षामध्ये विद्यार्थी कुठेही विनयशील असतात किंवा शिक्षकही विनयशील नसतात किंवा शिक्षणाने मला मुक्त केलं पाहिजे खरंच विचार केला तर लक्षात येतं आपण मी शिक्षणाने मुक्त झालोय का की मी मुक्त झालीय का याचं उत्तर नाही असत कारण आपण बंधनामध्येच पडलोय मग कुणी संप्रदायाच्या बंधना पडलं पडले आहे कुणी शरीर मी आहे या बंधनामध्ये आहे कुणी माझं कर्तृत्व पुष्कळ आहे म्हणून त्या कर्तृत्वाच्या बंधनामध्ये म्हणजे अहम ममतेच्या बंधनामध्ये तुम्ही आम्ही सगळेच आहोत शिक्षणाने बाहेर पडलो का शिक्षणाचा मूळ हेतू जो सेल्फ रिअलायझेशन आहे की ज्याच्यामध्ये शारीरिक विकास आहे राजकीय विकास आहे सामाजिक विकास आहे बौद्धिक विकास आहे मानसिक विकास आहे आणि शेवटच्या टप्प्यावरती आत्मिक विकास आहे तिथपर्यंत आमचं शिक्षण खरं आम्हाला घेऊन जातं पण आम्ही जातच नाही तिथपर्यंत कारण या मध्ये इतके अडकलं आम्ही की सेल्फ रिअलायझेशन विच इज द मेन तिथपर्यंत आम्ही पोचतच नाही आम्ही मध्येच कुठेतरी हरवलेलं आहोत वाट्यांमध्ये हे ग्रंथ आपल्याला बरोबर पुन्हा त्या वाटेवरती आणतात अलकाताई तुम्ही खूप छान सविस्तर पद्धतीने सांगितलं तर आत्ता मला एक लक्षात आलं जसं तुम्ही राम रावण हे शब्द हे नाव कशी बनली याचा जसं तुम्ही अर्थ सांगितला तसंच रामायण या शब्दामागे पण काही फोड असेल का आहे ना तशी शब्द फोड तशी आहे नारायण जसा शब्द आहे तसा तो रामायण आहे आपल्याकडे शास्त्रांनी असं म्हटलंय की नारायण आणि रामायण म्हणजे नराचा नारायण होणं हे मुळात मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे आपण इथे कशासाठी आलो तर आपल्याला कळलं पाहिजे विधा त्यांनी तुम्हाला मला नरदेहामध्ये पाठवले कशासाठी पाठवले त्यांनी आपल्याला कोणतंही पशु बनवलेलं नाही पक्षी बनवलेलं नाही मग मला मन मनुष्य देह का दिलेला आहे कारण बाकी सगळे आपण अगदी भूगोलामध्ये शिकलेलो आहोत किंवा विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत बाकी सगळे जे आहेत ते पक्षी सगळे तिरके आहेत आणि सगळे प्राणी आडवेत याला सगळ्याला तिर्यक योनी म्हणतात तिर्यक योनी याचा अर्थ ज्यांचे देह पडल्यानंतर त्याच्यावरती कोणतेही संस्कार केले जात नाही पण नरदेहाचा तसा नरदेहा नरदेहा नाही नरदेह उभा आहे उभा असल्यानंतर त्याचा देह पडल्यानंतर त्याच्यावरती संस्कार केला जातो आणि म्हणून नराचा नरदेहाचा उद्देश कोणता असेल तर या नरदेहामध्येच आपण प्रत्यक्ष नारायण स्वरूपच आहोत आणि चैतन्य स्वरूप आहे या तत्वाची अनुभूती घेण्यासाठी आपल्याला नरदेह मिळालेला आहे बाकी कशासाठी मिळालेला नाही आहे आणि ते कधी आपल्याला आठवतं जेव्हा आपण मातेच्या गर्भात असतो तेव्हा आठवतं कारण तेव्हा अत्यंत दुःख आहे कारण एक तर तो, तो उलटा कोंडलेला आहे लटकम ठेवलेला आहे समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात निरोधे पचे कोंडिले गर्भवासी अधोमुखरे दुःख त्या बालकासी तिथे दुःख आहे म्हणून त्याला स्वतःचं स्मरण आहे तेव्हा त्याला सोहमचं भान आहे आणि तो म्हणतो बाबा रे मला तुझ्यामुळे मी आहे बरं का तुझं मी विस्मरण नाही करणार पण ज्या क्षणी त्याची नाळ तुटते त्या क्षणी तो लगेच कोहम म्हणतो कोणता परमात्मा आता मीच खरा आहे याचा अर्थ ज्याच्यासाठी मला पाठवलेले तेच मी विसरलेलो आणि म्हणून मग रामायण शब्दाचा अर्थ सांगताना म्हटलेले की नराचा नारायण होण्यासाठी किंवा जीवाला रामतत्वाच्या अनुभूती येण्यासाठी रामायणाचा उपयोग आहे मग राम याचा अर्थ हे तत्त्व आहे मग ते तत्व काय काय करतं एक म्हणजे ते प्रेरणा देणार आहे प्रेरक आहे प्रेरक याचा अर्थ प्रेरणा देणार आपल्या आतमध्ये असं एक तत्व आहे की जे प्रेरणा देतं फॉर एक्झाम्पल आपण आत्ता इथे बसलेलो आपल्याला दुसरं काही ऐकायचं नाही आत्ता जो आपला संवाद चालला तो ऐकायचा आहे पण जस्ट कल्पना करा बाहेरून एक कर्कश ॲम्ब्युलन्स घेतली आणि कर्कश्य आवाज करत गेली त्याचा आवाज मला ऐकायचा नाही आहे तरी माझ्या कानावर पडणार आहे ना का पडणार आहे कारण विधा त्यांनी इंद्रिय बहिर्मुख बनवले याचा अर्थ इंद्रियांना प्रेरणा देणारा कोण आहे जो आत प्रेरणा देणारा आहे तो नक्की त्या इंद्रियांना प्रेरणा देणार आणि तो बाहेरचा ऐकायला लावणार याचा अर्थ प्रत्येक इंद्रियाचा प्रेरक वेगळा आहे म्हणून जो प्रेरणा देणारा आहे तो नार म्हणजे समुदाय समुदायाला प्रेरणा देणारा तो नारायण रामाच्या बाबतीत राम म्हणजे तत्व आहे हा तो या संपूर्ण समुदायामध्येच आहे नारायणाच्या समुदाय म्हणजे इंद्रियांचा समुदाय जाती वृक्षांचा समुदाय मनुष्याचा समुदाय गायी जातीचा समुदाय नंतर बकरा बकऱ्यांचा समुदाय बडकांचा समुदाय मगरींचा समुदाय प्रत्येकामध्ये ना सगळे समुदाय आहेत सगळ्यात जाती आहेत त्या सगळ्यामध्ये प्रेरणा देणारा एकच तत्व आहे एक अर्थ सांगितलं दुसरं त्यांनी म्हटले जाणणारा जाणणारा आज तत्वच आहे जन्मल्यापासून तुम्ही आम्ही जाणतोय डोळे उघडले जेव्हा तुमचा आमचा जन्म झाला डोळे इकडे तिकडे बघायला सुरुवात केली काय बघायला सुरुवात केली कुठे दिवा दिसतोय का काहीतरी दिसतोय का कोण आजूबाजूला दिसतंय का आपण शाळेत गेलो शाळेत गेल्यानंतर बाईने काही शिकवलं कधी का व्याकरण शिकवलं कधी आपल्याला ग्रामर शिकवलं आपण म्हणत होतो छे काय बाई शिकवत आहेत आम्हाला काहीच कळत नाही पण आपली सहज भाषा बोलतो बाई काय आहेत मला काही कळत नाही याचा अर्थ अज्ञान आहे हे मला कळतंय पण होना हे मला कोणत्या आधारावरती कळते याचा अर्थ असणाऱ्या ज्ञानावरती बाहेरून होणारं अज्ञान कळतं हे जे असणारं ज्ञान आहे ते जाणणारं तत्व म्हण ते रामतत्व आहे या इंद्रियांच्या समुदामध्ये असणारं जाणणारं तत्व एक प्रेरणा देणारं तत्व ते रामतत्व एक जाणणारं तत्व आहे तिसरं म्हणजे निवासस्थान त्यांनी जे जे निर्माण केलं त्याच्यामध्येच ते राहतं ते त्याच्यापेक्षा बाहेर राहूच शकत नाही इथून राम निघून गेला या तिथून तर काय होईल आत्ता हे शिव आहे का क्षणामध्ये त्याचं शव होऊन जाईल लगेच आपण म्हणू चला उचला यांना घराच्या बाहेर काढा आपण ते ठेवून घेणार नाही आता चैतन्य निघून गेल्यानंतर कोण याला ठेवून घेईल मग ते तत्व कोणतं आहे निवासस्थान चौथं आणि पाचवं म्हणजे आश्रयस्थान संपूर्ण विश्वाचा आश्रय तेच आहे आणि म्हणून शास्त्रांनी खूप सुंदर सांगितले की विश्वनिर्मितीचं एक आश्रय आहे त्याला राम म्हणा त्याला कृष्ण म्हणा किंवा त्याला ब्रह्म म्हणा आश्रय एकच आहे ते न अहम ते आहे म्हणून मी आहे जसं माझ्या आई वडील आहेत आई वडिलांचे आई वडील आहेत आई वडिलांचे आई वडील आहेत आई वडिलांचे हे जसे मागे 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 जाताना विश्व निर्माण करणारी ती शक्ती ते तत्व आहे ते न अहम त्याच्यामुळे मी आहे तसे अहम त्याचाच मी आहे खरं तर पण हे मी विसरलो त्याला जाणं आहे मी आहे त्याचा म्हणून पण ज्या क्षणी मला कळेल की मी त्याचा आहे तेव्हा त्याची कृपा मला होईल आणि त्याच्या कृपेनी मला कळेल तत् अहम तेच मी पण आहे पण त्याची कृपा संपादन करणं तेच अहम सहा अहम तोच मी आहे हे जाणून घेण्यासाठी या ग्रंथांचा अध्ययन तर जसं राम हे सर्व व्यापी आहे तर त्यांना पण कधी काही प्रश्न पडले असतील का जसं सर्वसामान्यांना प्रश्न पडतात अनेक प्रश्न पडले ना रामाला प्रश्न पडलेले आहेत की ज्यावेळेला राम विद्यार्थी दशेमध्ये आहे तेव्हा त्याला प्रश्न पडला आहे ज्यावेळेला विश्वामित्र त्याला घेऊन जायला आले तेव्हा त्याला प्रश्न पडलेला आहे आणि इतके प्रश्न पडलेत की रामाने विश्वामित्रांना पहिला प्रश्न विचारला आहे की जीव विषयविष्ठेप्रमाणे त्याज्य आहेत हा विषय आप सर्वसामान्य विषय जे आपण अत्यंत आनंदाने भोगतो विष्ठेप्रमाणे त्याज्य आहेत तरी जीव पुन्हा पुन्हा विषयांचा भोग का घेतो पहिला प्रश्न आहे त्याचा विश्वामित्र म्हणतात अज्ञानामुळे अविद्येमुळे कारण त्याच्या वासनेमुळे तो घेतो मग ह्याच्यातून सुटायचं तर काय करायचं त्यांनी प्रश्न विचारले की मग तू समजून घे की बाबा मी देह नाहीये मग नुसतं मी देह नाही देह नाही म्हणून मला अनुभूती येणार आहे का तर नाही तुला संतांची कृपा लागेल तुला सद्गुरूंची कृपा लागेल तेव्हा तुला तुझे देह ओलांडता येतील हे देह ओलांडून काय आहे तेव्हा सगळं असे प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी अनेक प्रश्न विचारले मग लक्षात आलं विश्वामित्रांच्या की हा अत्यंत वैराग्याने आणि परिपूर्ण आहे तेव्हा विश्वामित्र त्याला म्हणतायत की तू असं कर रामा वशिष्ठांकडे जा आणि त्यांचा अनुग्रह घे म्हणजे तू त्यांना गुरु कर म्हणजे ते तुला मार्गदर्शन करतील त्यावर त्यांनी विचारलं तुम्ही नाही का माझे गुरु तुम्ही पण तर माझे गुरुच आहात ना तुम्ही मला शस्त्रविद्या देणार आहात जेव्हा मी यज्ञरक्षण करायला जाणार आहे तेव्हा मंत्रविद्या तुम्ही मला देणार आहात अस्त्रविद्या तुम्ही मला देणार आहात शस्त्रविद्या तुम्ही मला देणार आहात तर तुम्ही माझे गुरु आहात तर तुम्ही मला नाही का बोध करू शकते ते म्हणाले नाही परी मोक्षदाता गुरु वेगळाची तुला मोक्ष देणारा सद्गुरू तुझे वेगळे असणार आहेत तेव्हा तू वशिष्ठांकडे जा आणि वशिष्ठांकडे रामाने जाऊन सांगितलं की विश्वामित्रांनी सांगितलं म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे आणि आता मला आत्मज्ञानाचा बोध करा त्यांनी आत्मज्ञानाचा बोध केला आत्मज्ञानामध्ये त्याला देहाशिवाय आत्मज्ञान म्हणजे देहाशिवाय मी येणे ही अनुभूती आहे आणि सद्गुरू फक्त एवढंच देतात सद्गुरूंचं काम एवढंच आहे ते ज्या क्षणी अनुभूती देतात ना त्यावेळेला देहाशिवाय मी आहे एवढी प्रचिती येते त्याच्यासाठीच त्यांच्याकडे जायचं बाकी त्यांच्याकडे काहीच तोंड नसतं मग तो म्हणतोय की तुम्ही मला जर एवढं म्हणताय की मी ज्ञान घे मला तुम्ही राज्यपदावरती बसाय म्हणताय मी जर राजा झालो तो लोक मला भेटी देतील माझा सन्मान करतील आणि मला यातलं काही नको आहे या सगळ्या मायेमध्ये मी अडकून पडेन मला नाही माझ्या स्वरूपापर्यंत मी जाणार मला आत्ता मला भान आहे मी कोण आहे त्याचं पण मी जर या भोगामध्ये अडकलो मी जर विषयांमध्ये अडकलो तर मी विसरीन या त्यामुळे मला हे काही असं नको तेव्हा खूप छान बोध त्यांनी केला वैशिष्टाने अतिशय सुंदर आहे योग वैशिष्टाचा विषय येतो ते रामाला म्हणतात अंतस्त्यागी बहिर्भोगी लोके विहर राग अप्रतिम सुंदर अंतस्त्यागी हे सगळे भोग अंतरंगातून तू तु त्याग बहिर्भोग बहिरंगामध्ये सगळे भोगभोग तुला आज बासुंदी मिळाली ना बासुंदी बासुंदी सारखीच खा ती एरंड्याचं तेल म्हणून पिऊ नको आनंदाने बासुंदी खा पण पर तो परमात्म्याचा प्रसाद आहे म्हणून भोग म्हणजे तो विषय बाधणार नाही बासुंदी खाल्लीस तर फारच छान होती उद्या परत मिळाली पाहिजे किती दिवस झाले मिळाली नाही गेल्या वेळेला चांगली होती यावेळेला चांगली नाही आतमध्ये सगळे विचार चालू झाले याचा अर्थ विषयांनी आपण बांधलो गेल तेवढ्या पुरतं भोगून सोडून टाकणं म्हणून अंतच त्यागी अंतरंगातून या सगळ्याचा त्याग कर बहिरभोगी बहिरंगामध्ये भोगांचा विचार कर पण चिंतन करू नको लोके विहर राघव हो। या जगामध्ये आपल्याला असंच राहायचंय अंतरंगातून विषयांचा त्याग करणं आणि बहिरंगातून भोग भोगण मग हे इतकं सोपं आहे पण आपण आतूनच बांधलेलं असतो म्हणून वस्तुत्याग नाही संगत त्याग तो संगत त्यागच करून टाकणं आतून सगळं सोडून टाकणं जसं मिरेने केलं विष पिऊन तिला विष बाधा झाली नाही ती विषबाधा झाली नाही ती कारण त्याचं पुन्हा तंत्र वेगळं आहे विषबाधा न होण्याचं नंतर कारण ते परमात्म्याचं नाव तिच्या अंतरंगात अमृत तत्व आहे त्यांनी दिताना ती म्हणाली मी अमृताचंच प्राशन करते मन जेव्हा आपल्या शरीरावरती आपलं मन काम करत असत त्याचं एक खूप सुंदर स्पीकिंग ट्रीमध्ये एक कथा आली होती मला माहिती नाही टाइम्स ऑफ इंडियाचं काही वाचलेलं की नाही स्पीकिंग ट्रीमध्ये दररोज एक छान कथा येते त्या कथेमध्ये एक सुंदर कथा दिली होती ती कथा अशी होती की एक लेखक होता आणि त्या लेखकाला तो त्याला जेलरच्या जीवनावरती कादंबरी लिहायची होती त्या जेलरच्या जीवनावरती कादंबरी लिहायची म्हणून तो एका जेलरकडे गेला त्यातने जेलरला विचारलं की इथे कोणी असा गुन्हेगार आहे का की ज्याला मरेपर्यंत फाशी शिक्षा मिळाली हो आहे कधी आहे आठ दिवसांनी आहे मग तो म्हणाला मी लेखक आहे मी काही करणार नाही मी त्याला स्पर्शही करणार नाही मी फक्त त्या गुन्हेगाराशी बोलीन आणि मला फक्त माझा प्रयोग जो आहे ना तो मला प्रयोग सिद्ध करायचा आहे कारण आय एम ए सायंटिस्ट अँड आय वॉन्ट टू प्रूव्ह वॉट इज द वर्क ऑफ द माइंड विच हाऊ इट कंट्रोल्स द बॉडी आवाज जी आहे ते तर ते समजावून सांगितल्यानंतर ते ज्वेलरी तत्व गुंट हे हरकत नाही भेटा तुम्ही तो जो लेखक होता तो त्या गुन्हेगाराला भेटला आणि त्यांनी सांगितलं की आठ दिवसांनी तुला फाशी आहे मला माहिती आहे आणि नेहमी फाशी फाशी देऊन दिली जाते तर यावेळेला तुला काही फाशी दिली जाणार नाही तुला काय केलं जाईल म्हणे तुला आम्ही काय करू तर तुला सर्पदंश करून मृत्यू दिला जाईल असं सांगितलं एवढं बोलला आणि तो निघून गेला आठ दिवस तो लेखक आला नाही काही नाही ठरलेल्या दिवसा पण त्या दिवशी ठरलं होतं त्या दिवशी त्याला फाशीची शिक्षा डिक्लेअर झालेलीच होती आता त्याच्या आधी हा लेखक भेटून गेलाय लेखकाने काय त्याला आहे की तुला फाशीची शिक्षा देणार नाही तुला सर्पदंशाने शिक्षा देणार आठ दिवस त्यांनी त्याच्या मनाने तोच विचार केला असेल तर ज्या दिवशी त्याला फाशी होती त्या दिवशी हा लेखक तिथे गेला त्यांनी काहीच केलं नाही त्या जेलरला घेतलं आणि त्या ज्या खोलीमध्ये तो होता त्यांनी फक्त एक सुई घेतली आणि त्याच्या पायाची टाच जिथे कातडी जाडी असते ना तिथे टोचली आणि तो निघून आला पहाटे आपल्याला गाड झोप लागते ब्राह्ममुहूर्ताला हा गाड झोपेत होता झोपेमध्ये त्याला पायाला काहीतरी टोचलंय असं कळलं आणि त्याच्या मनाने विचार घेतला की मला झोपेमध्ये सर्पदंशच झाला अर्ध्या तासामध्ये तो पूर्ण शरीर आणि काळा ठिक्कर झाला साप कसा वळवळ वळवळ तो तसं शरीर हळवळायला लागलं आणि तो गतप्राण झाला कारण मनाने आठ दिवस विचार केला होता मला मृत्यू सर्पदंशाने मला मृत्यू सर्पदंशाने मला मृत्यू सर्पदंशाने आणि म्हणून सर्पदंशाचा विचार करता करता रक्ताचं काय झालं सगळं सर्प विष झालं आणि तो गेला आणि त्यांनी सांगितलं नाव यू जस्ट थिंक व्हॉट हॅपन्स विथ द मीरा तिने विष घेतलं पण ते अमृत म्हणूनच घेतलं आणि जेव्हा तिने अमृत म्हणून घेतलं तेव्हा ती त्याच्यातूनही वाचली त्या विषाचा परिणामच झाला नाही ना तिच्यावरती शिवशंकरांनी एवढं हल घेतलं कुठं काय परिणाम झाला काहीच झाला नाही कारण शास्त्र म्हणतं ज्याच्या वैखरीत नाम आहे ज्याच्या हृदयात राम आहे त्याच्या वैखरीलाही काही झालं नाही हृदयाला काही झालं नाही फक्त कंठ निळा झाला म्हणून निळकंठ नाम पडलं पण जिथे नाम ज्या परमात्म्याचं घेतोय ते सनातन तत्व आहे ते शाश्वत तत्व आहे आणि शाश्वत तत्वाचं जर स्मरण असेल तर तिथे विषाचा कोणता परिणामच नाही ना भोग त्रासच देत नाहीत म्हणून वैराग्याने भोग भोगण हे जे काही आहे हे वशिष्ठांनी आहे आणि राम हे सगळं शिकलं आहे त्यांच्याकडून आणि म्हणून जीवनाची जी घडी आहे आपली आपल्याकडे जे चार आश्रम सांगितले धर्म अर्थ काम आणि मोक्ष या सगळ्यामध्ये आपल्याला चारी आश्रमातून जायला सांगितले धर्माच्या अधिष्ठामध्ये जीवन पाहिजे जी आणि मोक्ष ह्या दोन्हीकडे फक्त निष्कामता आहे अर्थ आणि कामामध्ये निष्कामता चालेल का मी महिनाभर काम केलं आणि म्हटलं नाही मला पगार नाही मिळाला तर चालेल माझं घर नाही चालणार मूर्खपणाचं आहे मला नाही पगार दिला तर मला संप करावा लागेल माझी बायको करून आणली तिच्याकडून मी कामाची नाही अपेक्षा करेल मला बाहेर जावं लागेल नाही चालणार कुठे निष्कामता आहे काय आहे ह्या सगळ्या फंडाच क्लिअर पाहिजे म्हणजे अर्थ आणि काम जे तिथे सकामता शास्त्राला मान्य आहे म्हणून गृहस्थाश्रम आहे त्या शास्त्राच्या चौकटीमध्ये भोग म्हणून आणि मग निष्कामता कुठे धर्म आणि मोक्ष इथे निष्काम मधलं दोन जे ते प्रारब्धाच्या आधी नाही आम्ही कितीही म्हटलं की मला पाहिजे ते मेल नाही मिळणार इट इज प्रारब्धावरतीच मिळणार आहे मला म्हणून इथे मानवी प्रयत्न आहेत इथे मानवी प्रयत्न काही नाही आहेत <laughs> पहिले दोन पहिल्या आणि शेवटच्या पुरुषार्थामध्ये मानवी प्रयत्न करायचे आहेत पण ते एका टप्प्यापर्यंतच आहे इथे मध्ये आपल्याला सगळे मानवी प्रयत्न आहेत बरं का शास्त्राचे ते कोणी डोक्यावरती आत ठेवणार नाही मला कोणी आयतं जेवण देणार नाही माझं मलाच करावं लागेल आम्ही गमतीने म्हणतो प्रवाशनाला गेलो तरी कुकर लावून यावं लागतो कोणी तिथे जेवायला नाही देणार म्हणजे एखाद्या सामान्य व्यक्तीची मर्यादा पुरुषोत्तमकडे वाटचाल कशी झाली कशी होऊ शकते याची एक चांगली सांगड चांगलं उदाहरण तुम्ही तुमच्या पुस्तकात व्यवस्थितपणे लिहिले हे आता लक्षात आलेलं आहे आपल्या खूप छान आहे तो विषय त्यामुळे रामा नराचा रामापर्यंतचा प्रवास किंवा नराचा नारायणापर्यंतचा प्रवास कसा आहे हाच मुळात त्या अभ्यासाचा विषय आणि अध्यात्म रामायणामध्ये व्यास तेच सांगतायत आणि तत्वाच्या अनुषंगानेच सांगतायत आणि हे सगळी रामायणातली व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या वृत्ती आहेत त्यामुळे त्या वृत्तींना हळूहळू आपण पालन करायचे जसं आपण भागवतामध्ये बघतो की तो श्रीकृष्ण तो गोपाल आहे गो, गो म्हणजे इंद्रिय आता तो गोपाल आहे म्हणजे तो गोपाल म्हणतो पण आता मला गोपाल व्हायचंय ना माझ्या इंद्रियांना माझ्या ताब्यात ठेवायचं म्हणजे माझं मन माझ्या ताब्यात ठेवायचंय माझे इंद्रिय माझ्या ताब्यात ठेवायचे तेव्हा मी गोपाल होय ना इंद्रियांना ताब्यात ठेवणार आहे त्याचं पालन करणार आहे त्याला गोपाल गो माहिती बरेच वेळेला आपण नुसते शब्द इतके बोथटपणाने वापरतो पण त्या शब्दांच्या अर्थापर्यंत जाऊन भिडतच नाही आणि नुसतं जरी एवढे शब्दांचा अर्थ जरी कळला तरी पण आपल्याला शास्त्र एका वेगळ्या दर्जेदार उंचीकडे घेऊन जाते जीवनाकडे घेऊन जात आणि म्हणून मानवी जीवन दर्जेदार असलं पाहिजे आणि दर्जेदार जीवन याचा अर्थ ते धर्मन्याय नीतीने बंदिस्त असतात कुठेही मर्यादा ओलांडायचीच नाही आणि असं जे दर्जेदार जीवन आहे ते एक वेगळ्या उंचीचं जीवन आहे ते सगळ्या संतांनी जगलेले आहेत ते त्यांना ते मान्य आहे आणि म्हणून संतांनी काय केलं एक शिष्य घेतला लक्षात घेऊन आत्ता समाजामध्ये काय घडतं आहे जे मंत्री आहेत ना ते समाज सुधारणा करायला निघेल ती कशी आहे एव्हरीबडी वॉन्ट दॅट समबडी शुड डू इट अँड नो बडी डज इट असं आहे संतांचं तसं नाही आहे ते एक एक शिष्य घेतात एक एक तंतू शुद्ध करतात आणि तो दर्जेदार करतात आणि जर मला मलमलीचं किंवा पैठणीचं वस्त्र पाहिजे तर प प्रत्येक तंतू उत्तम पाहिजे मग समाज वस्तं याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती उत्तम विचारांनी असली पाहिजे ना हे काम संतांनी आणि शास्त्रांनी केलं समाजशास्त्र हे नाही करू शकत कर कारण तिथे कायद्याच्या पळवाट्यात मग लोक आता पळवाटीने जाण्याचा प्रयत्न करतात ना आपण बघतो ना की अशा प्रकाराने करत म्हणून संतांचं कार्य वेगळं आहे जो अंतरंगाचा प्रवास आहे अंतरंगाच्या शुद्धीचा प्रवास आहे आध्यात्मिक खरा प्रवास आहे आणि मग त्याला प्रपंच आड येत नाही ना प्रपंचामध्ये राहूनच ते करता येत म्हणजे आहेत त्या ठिकाणी आहेत त्या जागेमध्ये आहेत त्या लोकांमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये केवळ विचारांनी आपण जे प्राप्त करायचं करायचं ते करून घेऊ शकतो जे या पुस्तकात जे काही लिहिलेलं आहे जे काही तुम्ही सांगितलेलं आहे त्याच्याने प्रपंचातून परमार्थ सहजपणे साधता येऊ शकतो माणसं प्रश्नच नाही एकच कारण प्रपंचाला लागणारं ला जे रॉ मटेरियल आहे म्हणजे शरीर आहे मन आणि बुद्धी आणि तेच आपल्याला परमार्थाला लागणार आहे म्हणजे अगदी खूपच थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या कथा आहेत रामायण झालं महाभारत झालं आणि तुमचं जे अध्यात्म रामायण मार्गदर्शन आहे त्याच्यात नुसतं बोध जरी घेतला माणसाने तरी त्याचं दैनंदिन आयुष्य आणि पुढचं सगळं आयुष्य खूप वेगळ्या स्तराचं अगदी जाण्याची शक्यता अगदी बरोबर आणि तसंही माणसाला एका वेळेला एकच दिवस जगायचा असतो तो एक दिवस जरी व्यवस्थित जगला माणूस तर पुढचं एका दिवसाचेच पुढे तीनशे पासष्ट दिवस होतात त्याचं वर्ष होतं त्याचेच पुढे पन्नास साठ वर्ष माणूस जगतो अगदी बरोबर काय हा नाहीच आहे हळूहळू होणारा प्रवास आहे अंतरंगाच्या शुद्धीचा प्रवास आहे ना कारण आणि म्हणून सत्संगाची महती आहे सत्संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळत सत्संगतीमध्ये दुसरं काही घडत नाही पण सत्संगतीमध्ये जेव्हा काही चांगले विचार आपण ऐकतो ना तेव्हा पहिल्यांदा आपल्याला आपले दोष कळतात अरे हा दोष आहे बरं का माझ्याकडे मग तो दोष मला काढण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून रामाची मूर्ती घडवणं आपल्याकडे खूप छान म्हणायचं की शाळेमध्ये बरेच वेळेला आपण म्हणतात की विद्या शिक्षक विद्यार्थी घडवतात शिक्षक विद्यार्थी नाही घडवत अतिशय चुकीची समजूत आहे कोणताही शिक्षक ज्ञान देण्याची प्रक्रिया नाही ज्ञान घेण्याची प्रक्रिया नाही ज्ञान ही असण्याची प्रक्रिया अज्ञान घालवणं एवढंच शिक्षक करत बाकी काही नाही जसं मूर्ती दगडामध्ये आहेच नको ते भाग काढून टाकले की ती मूर्ती तिथेच आहे तसं आपण सगळे परमात्मे स्वरूपच आहोत फक्त आपले दोष जे आहेत ना ते निर्दोष संतांच्या चरणी जोपर्यंत आपण जात नाही निर्दोष शास्त्राच्या चरणी आपण जात नाही निर्दोष वेदांच्या चरणी जात नाही तोपर्यंत आपले दोष जात नाहीत आणि म्हणून आपल्याला ते वासनांचे त्रास देतात एकदा निर्दोषाच्या चरणी गेलं की त्यांच्या कृपेने आपणही निर्दोष होतो आणि मग दोन शुद्ध पाणी जसं बिस्लरीचं पाणी दुसऱ्या बिस्तरीच्या पाण्यात बेमालूमपणे एक होऊन जातं तसं जीवनाशी विकत क्षणी एकत्र होऊनच जातं म्हणजे नुसतं संवाद साधण्यापेक्षा शरण गेलं तरच पुढची परिस्थिती शास्त्रांनी सांगितल्या बरं का आपण विज्ञानामध्ये शिकलोय बघा की हांडा जर तुम्हाला पाण्याने भरायचा असेल तर तो आपण हांडा ते घेऊन जातो आणि इंग्रजी शब्द छान आहे टिल्टिंग आहे टिल्टिंग म्हणजे थोडं वाकवायचा जोपर्यंत तो वाकवत नाही तोपर्यंत आतली हवा बाहेर जात नाही आतली हवा बाहेर जात नाही तोपर्यंत बाहेरचं पाणी आज जात नाही अगदी तसं हा हांडा आता या हंड्याकडे हा हंडा जोपर्यंत कोणाकडे तरी वाकत नाही तोपर्यंत त्यातलं अज्ञान त्यातला अहम त्यातला अहंकार त्यातलं कर्तृत्व त्याची अहंता त्याची ममता हे सगळं जाणारच नाही हे सगळं ज्यांच्या कृपेने शास्त्राच्या कृपेने संतांच्या कृपेने सद्गुरूंच्या कृपेने जाय आणि म्हणून सद्ग्रंथ आहे नाही मला कोविड संतांची सहवास मिळाला ग्रंथांच्या सहवासात राहायचा ग्रंथांच्या सहवासामध्ये उलगडून जातो आणि म्हणून एक संस्कृत वचन खूप छान आहे त्या वचनामध्ये असं त्यांनी म्हटले की व्यास सारखे जे कणी आहेत वाल्मिकी व्यास द्या प्राचीना कवी पंडित आहात हे सगळे प्राचीन कवी आहेत शिक्षण ती सततम हे सदा वचने रथ जे यांचे ग्रंथ वाचतात म्हणजे जे वाचक ह्या मोठमोठ्या जे, जे कवी आहेत त्यांचे ग्रंथ वाचतात ना तेव्हा त्या ग्रंथकांत स्वतःच त्या वाचकाला शिकवतो शिक्षयंती त्यांना त्या 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 तो शिकवतात जे वाचने जे वाचनामध्ये अनन्य भावे एखाद्या ग्रंथाला शरण जातात तेव्हा ग्रंथकार त्या भक्ताला त्यातला सगळा अर्थ उलगडून दाखवतो आतून उलगडतो ज्याला आपण म्हणतो अर्थ क्लिक होणार वरवर वाचलो तर तो क्लिक नाही होत ते टिल्टिंग आहे अलकाताई मगाशी तुम्ही एका गोष्टीचा उल्लेख केलात आणि आता टिल्टिंग चा उल्लेख केलात त्याचीच मी आता सांगड घालून एक मला आठवलं जसं तुम्ही म्हणालात की प्राणी जात ही आडवी असते पक्षी जात ही थोडी टिल्टेड थोडी तिरकी असते आणि मनुष्य जात ही उभी असते मग हे ठरलं हे सांगितलेलं योग्य राहील का की म्हणून मनुष्याचा प्रवास हा खालच्या स्तरापासून वरती आलेला आहे आणि अजून परमात्म्याकडे जायला अध्यात्म रामायण मार्ग भावदर्शन जे पुस्तक आहे त्यातल्या ज्या गोष्टी आहेत ते जर आपण अनुकरण केलं तर त्या प्रवासाला आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो नक्की जाऊ शकू प्रश्नच नाही तेवढ्यासाठीच तो आहे मानव देहच मुळ त्याच्यासाठी की म्हणजे उन्नत होण्यासाठीच आहे सा म्हणजे या तत्वाच्या अनुभूतीसाठीच सा तो आहे त्यामुळे त्याचा प्रश्नच नाही तो तसाच आहे तो असलाच पाहिजे त्याचा आणि तो उभा आहे तो उभाही राहिला पाहिजे आपण बरेच वेळेला तो आडवा करतो म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही काही परमार्थ शिकलो म्हणजे जसे माझे सद्गुरू डॉक्टर काका आहेत तसेच आमच्या परमपूज्य मंदातही आहेत ते नेहमी म्हणतात की माणसाचं असतं म्हणजे जरा काम केलं की तो म्हणतो दमल मी जरा आडवा पडतो याचा अर्थ मी आडवा पडतो म्हणजे काय त्याचा सरळ सरळ अर्थ आहे की मी आडवा पडतो म्हणजे मी माझ्या कर्तव्यापासून च्युत होतो किंवा परांगमुख होतो मानव देह आडवा पडण्यासाठी आहे का तो कमावण्यासाठी आहे तो पुरुषार्थासाठी आहे तो काम केल्यासाठी करण्यासाठीच आहे आणि म्हणून खरे संत सांगतात की तो अखंड उभाच राहायला पाहिजे पाठीचा कणा ताठच राहायला पाहिजे तो जितका ताठ आहे तितका आपला प्रवास ताठ आहे आणि म्हणून आम्ही घडीमध्ये जायचो तेव्हा तासबोध जेव्हा शिकायला जातं तेव्हा मामा गंगल म्हणून एक होते ते नेहमी म्हणायचे ज्याला ताठमानाने बसता येतं ताठ कण्याने बसता येतं तो, तो ताठ माने जीवनामध्ये जगू शकतो पण ज्याला एखाद्या आधाराशिवाय बसताच येत नाही तो जीवनामध्ये स्वतःच्या बुद्धी उभा सुद्धा जीवनात राहू शकत किती छोटी गोष्ट आहे याचा अर्थ आपलीच कृती आपण किती अवलोकन करण्यासारखी की माझं बसणं ताठ असलं पाहिजे माझं सतत मी जागृत असलं पाहिजे सावध असलं पाहिजे साक्षेपी असलं पाहिजे आडवं मानवी सेवन नाही म्हणजे परमेश्वराने आपली रचना आधीच आधी पासून उभी केलेली आहे आणि पुढचा जो प्रवास आहे तो तुमचं हे जे पुस्तक आहे अध्यात्म रामायण मार्गदर्शन ते सहजपणे पूर्ण करू शकतो जर आपण तेवढापूर्वक माझं पुस्तक नेते आहेत आणि संत राजारामांचे आहेत चिदंबर स्वामींचे आहेत त्यांच्या कृपेने ते झालं तर पूर्ण होईल झालं तर माझ्या सद्गुरूंच्या कृपेने होईल त्याचं कर्तृत्व माझं नाहीये पण त्या ग्रंथाचं सामर्थ्य निश्चित आहे की मानवी जीवनाचं उन्नत होणं किंवा एक जीवनाची परिपूर्णता येणं कृतार्थता येणं मानवी जीवनाला तेवढं मात्र निश्चित आपल्याला मिळू शकतं एवढं मात्र खात्रीने सांगेन एवढं अलकाताई आपण आता बघितलं की अध्यात्म रामायण याचं दैनंदिन दे आयुष्यावरती कसा प्रभाव असतो कसा उपयोग होऊ शकतो विविध पात्र पण बघितले पण रामाबद्दल बघितलं सीतेबद्दल बघितलं रावणबद्दल बघितलं पण अजून अशी बरीच पात्रं आहेत ज्यांच्याशिवाय रामायण हे पूर्ण अर्धवट राहील तर त्यांच्याबद्दल आपण आता बघूया सुरुवात करूया हनुमंतापासून आता तुम्ही मगाशी म्हणालात जसं भक्तियोग ज्ञानयोग कर्मयोग यांचा रामाशी सीतेशी रावणाशी कसा संबंध होता तसं हनुमंत म्हणा किंवा सुग्रीव म्हणा किंवा जांबुवन म्हणा यांची सांगड नेमकी कुठे घातली जाते मुना मुना दे ही पण प्रतिकात्मकच घातली आहे राजाराम महाराजांनी कारण मुळ म्हणजे अध्यात्म रामायणामध्ये ती तशी आहे राजाराम महाराज म्हणतात मन मारुती याचा अर्थ शरीरामध्ये मन जे आहे ते वायुतत्वाचं आहे आणि वायुतत्वाचं असल्यामुळे तेच मारुती असं ते म्हणतात आणि या मनाला त्याने काय केलेलं आहे की आज्ञा केलेली आहे की जाऊन तू भगवत मी ते लंकापुरीमध्ये गेले लंकापुरी म्हणजे गे काय भोग की जिथे केवळ भोग भोगणार आहेत त्या लंकापुरी म्हणजे शरीरच म्हटले की सगळी दशेंद्रिय त्या ठिकाणी आहेत आता हा सगळा अध्यात्मात विचार झालाय पण हनुमंत लंकेमध्ये गेला हनुमंताने तिथे पराक्रम केला हे सगळं जे आहे तेव्हा हनुमंत मरुत तत्व आहे मुळामध्ये त्याचा पिता मरुत तत्वाचाच आहे वायुतत्वाचाच तो आहे आणि तुलसीदासांनी खूप छान त्यांनी म्हटले की ज्यावेळेला तुलसीदासांच्या राम रामायणामध्ये त्यांनी असा उल्लेख केला के की ज्यावेळेला हनुमंतांनी संपूर्ण सुंदरकांड केलं प्रचंड पराक्रम केला सीतेची शुद्धी केली आणि तो परत आला त्यानंतर युद्ध झालं युद्धामध्ये हनुमंताचा पराक्रम विलक्षण कारण रामाकडे कोणताही रथ नाही तो हनुमंताच्या खांद्यावरती बसून लढलेला आहे तेव्हा रामाने गौरव गौरवोद्गार काढले आणि ते गौरव उद्गार असत की भरतभैया कपिबिना कछू नाही कपिबिना कछो नाही हे ऐकायला आपल्याला खूप सोपं वाटतं पण लक्षात येईल की समर्थाने दाजबोधामध्ये असं म्हणतात की आपल्या शरीरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कोण असेल तर ते प्राण प्राणनाथ त्याला त्यांनी प्राणनाथ म्हटलं जोपर्यंत ते प्राण आपण संयमित करत नाही म्हणजे प्राणायामच करत नाही जोपर्यंत प्राणांवरती पूर्णतामुळे निमंत्रण येत नाही तोपर्यंत आपण राहत याचा अर्थ आपल्याला जर आतमध्ये उतरायचं असेल तर रामाचीच कृपा असायल आणि म्हणून उपनिषदामध्ये ह्या हनुमंताच्या कार्यावरती खूप सुंदर सुंदर ज्ञानाच्या प्रक्रिया पण त्या ठिकाणी बसवलेल्या आहेत अशा छान आहेत अर्थात ता तो आपला आत्ताचा विषय नाही पण हनुमंत याचा अर्थ प्राणशक्तीची उपासना आहे किंवा प्राणायाम आहे आणि अशा त्या अंगाने किंवा त्या रूपकाने त्यांनी तो विषय हनुमंत मांडलेला आहे मनाच्या संदर्भामध्ये पुढे त्यांनी म्हटले जांबुवंत जांबुवंत हे तत्व जे आहे ते मुळामध्ये सनातन तत्व आहे हा रामाचा सल्लागार होता अत्यंत पराक्रमी आहे आणि सल्लागार असणारा सनातन असणारा तो तो सनातन तत्वच बोध करू शकतो आणि बोध करणं याचा अर्थ आत्मस्वरूपाचा बोध करणं मग आता जांबुवंतांनी कोणाला आत्मस्वरूपाचा बोध केलेला आहे तर हनुमंताला जन्मल्याबरोबर जेव्हा त्यांनी सूर्याकडे झेप घेतली तेव्हा इंद्राला वाटलं की बाबा आता हा सूर्याला गिळलं तर विश्वाचा पसारा कसा चालेल म्हणून त्यांनी वज्र फेकलं आणि त्याच्या हनवटीला लागलं म्हणून त्याला हनुमान हे नाव प्राप्त झालं मग जेव्हा लहान होता भयंकर पराक्रम करायचा भूक लागली की झाडं मुळा सट उपटायचं तेव्हा ऋषीने शाप दिला की तुझ्या सामर्थ्याचं तुला विस्मरण होऊ दे आणि म्हणून हा मुलगा शांत शांत इतकं शांत झाला इतकं शांत झाला मग सुग्रीवाचा मित्र झाला सुग्रीवाचा सचिव झाला अत्यंत बुद्धिमान होता कारण साक्षात ज्ञान कोणाकडनं मिळवलं तर आदित्याकडनं मिळवले आदित्य त्याचा साक्षात गुरु आहे हे सगळं झाल्यानंतर सुद्धा ज्या वेळेला जानकीचा शोध घ्यायची वेळ आली की आता शंभर योजना उडून जायचं आणि पुन्हा शंभर योजना उडून यायचं कोण कोण जाऊ शकेल मग कोणी काय म्हणते की मी दहा योजना जाईल मी नव्वद जाईन आणि नव्वद येईन मग अगदी जांबुवंत पण म्हणाले की मी पंच्याण्णव जाईन पण मी परत येऊ नाही शकणार त्यावेळेला सगळे म्हणतात अरे हनुमंत तू काय करशील तू जाऊन ये तो बोलतच नाही कारण त्याला माहितीच नाही की आपल्यामध्ये एवढे सामर्थ्य येते आणि मग त्यावेळेला जांबुवंतांनी त्याला बोध केलेला आहे आत्मस्वरूपाचा आणि म्हणून हनुमंताचे आत्मस्वरूपाचे मोक्षदाते गुरु जांबुवंत म्हणून जांबुवंत याचा बुद्धीचा बुद्धी पक्का निर्णय की अरे एवढं सामर्थ्य माझ्याकडे आहे बरं का हे दिलेलं कोणी येतं ते जांबुवंताने दिले म्हणून जांबुवंत हे सनातन तत्व दृढ बुद्धी असं तत्व आहे आणि हनुमंत हे मन तत्व आहे की जे सामर्थ्य आहे मग ते सामर्थ्य जेव्हा मिळालं बुद्धी मिळाली म्हणून आणि बुद्धी एकत्र आली की तिथे योगच झाला योगाने सगळे काम पूर्ण होतात यांनी केलीच के पूर्ण म्हणतो योग जुळणं महत्वाचं आहे तो खूप छान विचार आहे म्हणून तो योग मार्गाचा विचार म्हणून हनुमंताची उपासना ही योग मार्गाची उपासनाच आहे जांबुवंत बुद्धी तत्वाशी दृढ बुद्धी ज्याला आपण म्हणतात अत्यंत सत्वगुणी बुद्धी जी आहे या सगळ्या आत्मस्वरूपाशी संलग्न लग्न असणारे वृत्ती आहे म्हणजे सुग्रीव जो आहे त्याने म्हटलं की सुग्रीव म्हणजे अंगद कोण आहे तो वेद जाणणार आहे असं त्यांनी म्हणलं अंगद वेद जाणणार आहे म्हणलं हनुमंत द्रोणागिरी द्रोणागिरी म्हणजे काय म्हणजे वेद आहे जे संपूर्ण ज्ञान राशी आहे ज्ञान ज्ञान राशीमध्ये संजीवन तत्व एकच आहे की रामतत्व आहे कोणती संजीवनी आणली अमृत तत्व देणारी अमृतत्व याचा अर्थ याच देहामध्ये एक अमृतत्व जेव्हा मला कळेल त्या क्षणी मला कळेल की माझं येणं नाही आणि जाणं आणि जेव्हा माझं येणं नाही जाणं नाही कळेल तेव्हा मला कळेल की मी पंचमहाभूत घेतलेली आहेत आणि ती मला आता परत करायची हे सामर्थ्य मला तेव्हा येईल जेव्हा मला अनुभूती येईल की मी देहाशिवाय आहे म्हणजे मग आता खरा पुरुषार्थ कोणता हे मी त्याला देणं त्याची मनाची तयारी होणं आणि ते करणं ह्याच्यासाठी या ग्रंथांचा अभ्यास आहे ना मृत्यूवरती परिपूर्ण अमृता तत्वाने विजयच मिळवणं यासाठीच ग्रंथांकडून असा तो विषय <laughs> अलका ताई माझ्या लक्षात आलं की तुम्ही रामायणावरती अजून एक पुस्तक लिहिलंय नेमकं मग अध्यात्म रामायण आणि ते दुसरं पुस्तक लिहिलंय त्यात नेमकं काय फरक आहे किंवा काय सम आहे हे सांगू शकाल का फरक आहे थोडा कारण ते जे ग्रंथ लिहिलेला आहे तो वाल्मिकी रामायणावरती बेस आहे आणि जी रामकथा मी करते सात दिवस मी जशी रामकथा करते ती तशीच्या तशी त्या ग्रंथामध्ये लिहिलेली आहे कारण त्याचा उद्देश असा आहे की त्यांनी कोणी वाचलं तर त्याच्यावरती तो सात दिवस रामकथा करू शकेल म्हणजे ते गाईड आहे थोडक्यामध्ये हां रामायण कथा सार आहे ते मग त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हे वाल्मिकी रामायण आहे आणि वाल्मिकी रामायणामध्ये सात कांड आहेत आणि सात कांडाची सात फल दिलेली आहेत खूप सुंदर आहे की सात कांडामध्ये याचा अर्थ सात प्रकरणामध्ये वाल्मिकीने रामायण बसवलेलं आहे आणि त्या प्रत्येक कांडाचं त्याने एक वेगळं फल दिलेलं आहे फल म्हणजे काय वाचल्यानंतर काय मिळणार जे कारण जेव्हा आपण एखाद्या ग्रंथाचं अध्ययन करतो तेव्हा त्याला ते चार गोष्टी असल्या पाहिजेत त्याला अनुबंध चतुष्ट आणि म्हणतात अनुबंध चतुष्ट याचा अर्थ ग्रंथ चार गोष्टींनी बंदिस्त असला पाहिजे जसं सिनेमाचा एखादा ट्रेलर असतो ट्रेलर बघितलं की आपल्याला कळतं की पिक्चरमध्ये काय तसं अनुबंध चतुष्ट वाचलं की कळतं की या ग्रंथात काय त्याच्यामध्ये पहिला असतो विषय दुसरा असतं प्रयोजन अधिकारी कोणासाठी तो ग्रंथ लिहिलेला तो आणि मग त्यानंतर असतं ते प्रयोजन आणि चौथं म्हणजे संबंध आता हा का टेक्निकल विषय आपल्याला बघायची गरज नाही पण अध्यात्म रामायणचा जो विषय आपण केला तसं दुसरं आहे ते वाल्मिकी रामायण तर म्हणजे रामायण कथासार त्याच्यामध्ये वाल्मिकिनी सात कांड दिले आणि त्या साती कांडांचं फल खूप छान देईल त्याच्यामध्ये ते दे। म्हणतात की ही सात कांड म्हणजे साधकाच्या या अवस्था आहेत एखादा जर साधक परमात्मे तत्वासाठी किंवा आत्मानुभूतीसाठी काही साधना करत असेल तर त्यांनी काय प्रकाराने साधन केलं पाहिजे आणि त्याच्या अंतरंगामध्ये काय काय बदल होतात हे बदल म्हणजे ही सात कांड आहेत फॉर एक्झाम्पल त्यांनी म्हटलं पहिलं कांड बालकांड आहे याचा अर्थ जेव्हा तुम्ही बालकांडाचं अध्ययन कराल किंवा त्याचं श्रवण कराल तेव्हा तुमची वृत्ती बालकासारखी निष्पाप पा झाली पाहिजे बालकाची निष्पाप पा बुद्धी याचा अर्थ लहान बाळ कोणाकडे जातं माझं तुझं हे ते त्याच्याकडे नाही म्हणजे निष्पाप दृष्टीमध्ये समदृष्टी आहे ही आपल्याला आहे का प्राप्त अवघड आहे ती नाहीये आपण आत्ता जरी म्हणत असलो तरी ती आपल्याला प्राप्त नाहीये व्यवहारामध्ये आपण द्वैतानी व्यवहार करतो अद्वैतानी व्यवहार नाही करत दुसरं कांड जे अयोध्या ते गांड़। अयोध्याकांड अयोध्याकांडामध्ये संपूर्ण रामाचा गृहस्थाश्रम आहे दशरथाचा गृहस्थाश्रम आहे कुटुंबाचे नाते एकमेकांची कशी असावी ह्याचा एक तो वस्तुपाठ आहे आणि म्हणून अतिशय सुंदर वस्तुपाठ की आपलं कुटुंब कसं असावं आदर्श कसा असावा त्याचा तो वस्तुपाठ आहे पण अयोद्धा अयुद्ध जिथे युद्ध, युद्ध नाही ती अयोध्या याचाच अर्थ साधका दुसऱ्या टप्प्यावरती त्याचं कोणाशी वैर नसलं पाहिजे तो निर्वैर असला पाहिजे तो कोणाकडे त्याचे कामक्रोधादी विकार त्याच्यामध्ये नसले पाहिजे आणि म्हणून युद्ध नसणं कोणाशी युद्ध नाही युद्ध तेव्हाच नाही जिथे मी सगळ्यांना मी आपलं म्हणेन तर आपल्याकडे आपल्या शरीराच्या बाबतीत आपल्याकडे अद्वैत दृष्टी आहे पण जगाकडे आपली दृष्टी नाही आहे माझ्या दातांनी माझी जीभ पाडली तर मी माझे दात नाही तोडत नाही तोडत मी सहन करतो कारण का त्या दाते माझेच आहेत आणि जीभे माझे तशी साधकाच्या अंतकरणामध्ये अंतकरणामध्ये स्थिती आली पाहिजे की कोणी मला त्रास देते नोकरीच्या ठिकाणी मला मुद्दाम कोणी छळतंय छेळ देते छळणं त्याचं काम आहे विंचवाचं नांगी मारणं हे त्याचं काम आहे तो छळणारच आहे वाईटच आहे मी ते लावून नाही घ्यायचंय पण ही दृष्टी हे त्याच्याशी युद्ध न करणं हे दुसरं कांड ही वृत्ती तिथे तयार होईल तिसरं जे आहे त्याने म्हटलंय की युद्धकांडाच्या नंतर अरण्यकांड आहे अरण्यकांडामध्ये राम वनात गेले वनात गेले याचा तर गरदार सोडले म्हणजे वैराग्याची प्राप्ती जोपर्यंत वैराग्याची प्राप्ती नाही तोपर्यंत ज्ञानाची प्राप्ती नाही जीव ईश्वराभिमुख होऊ शकत नाही म्हणून तिसऱ्या कांड्याचं फल वैराग्याची प्राप्ती चौथं जे आहे ते त्यांनी सांगितलं आहे मग त्यानंतर सुंदर कांड आहे की जो हनुमंताचा पराक्रम आहे किशकिंदाकांड चौथं कांड किशकिंदेमध्ये रामाची आणि सुग्रीवाची मैत्री इथे जीवाची आणि ईश्वराची मैत्री एकदा ईश्वराशी मैत्री झाली की जीव सुग्रीव होतो म्हणजे तो, तो अखंड नाम घ्यायला लागतो नामाच्या निमित्ताने तो नामीशी एकरूप होतो म्हणजे नामाचा जो नामी आहे त्याच्या स्मरणामध्ये राहतो आता ही भाषा साधी कळत नाही नाम म्हणजे काय नामी म्हणजे काय कारण नाम वेगळं आहे नामी वेगळा आहे मला कोणी सांगितलं हलका ते तुम्ही आपण तुमचं नाम बाजूला ठेवून या मला नाही येत्या कारण नाम हे माझ्या शरीराशी चिकटलेलंच आहे पण ते शरीराचं नाव नाहीये ते ज्याचं नाव आहे तो नामी आहे नामी आणि नाम याचा अभेद आहे ते दोघे वेगळे होऊ शकत नाही मग हा जर सिद्धांत आपल्याला असेल तर मी ज्या परमात्म्याचं नाम घेतो त्याच्याही नाम आणि नामीचा अभेद आहे आणि माझ्याही नाम आणि नामीचा अभेद आहे हे जाणून घेऊन जेव्हा मी साधना करेन तेव्हा माझी नामसाधना एक वेगळ्या उंचीची म्हणून चौथं कांड ते पाचव्या कांडामध्ये सुंदर कांड आहे ईश्वराशी मैत्री झाली की जीवन सुंदर आहे मग कांड जे आहे ते लंकाकांड किंवा युद्धकांड युद्धकांडामध्ये भगवती तिकडे आहे म्हणजे पराभक्ती तिथे आहे पराशांती तिथे आहे आणि पराशांतीसाठी काही पराक्रम करायचे आहेत सगळ्या युद्धांना माराय सगळ्या शत्रूंना मारायचे शत्रू मारायचे म्हणजे आपलेच कामं करू दाविकार मारायचे लौकिकातले सगळे जे आहेत राक्षस मारायचे राक्षस म्हणजे तरी काय आसूर म्हणतो आपण त्यांना आसुर म्हणजे काय आसुर म्हणजे आशुसुहू रमते एव आसुर हा जो जीव केवळ विषयामध्ये रमतो त्याला आसुर म्हणतात मला फक्त वाचनाचेच आवड आहे मला फक्त खाण्याचीच आवड आहे मला पिक्चर बघण्याचीच आवड आहे मला अखंड मोबाईलचीच आवड आहे अशा विषयामध्ये मी रमलो तो मी आसुर झालो या सगळ्याशिवाय जर मला राहता येत असेल तर मग असुर माहे किती छ साधी व्याख्या म्हणून मग युद्धकांड किंवा लंकाकांड जे आहे ते सहावं आहे आणि सातवं उत्तरकांड जेव्हा पराभक्ती आणि पराशांती प्राप्त होते तेव्हा उत्तर जीवन जे ते अतिशय आनंदमय राममय होणं आनंदमय होणं म्हणून सुखरूप होणं सुखाने जगणं आणि सुखानी मी माझा देह सोडणं मी कुठेही न जाणं ह्या अनुभूतीसाठी हा ग्रंथ आहे ज्या क्षणी मला कळेल की मी रामतत्व आहे तेव्हा मला आता शरीराशिवाय माझं अस्तित्व हे जेव्हा मला कळतंय तेव्हा शरीर असाय प्रयत्न आपण करत नाही तर आपण बघतो ऐंशी नव्वद वर्ष झाले तरी अजून जगायचंच आहे अजून जगायचंच आहे कारण का आता विश्वासच नाहीये की शरीराशिवाय मी आहे क्षणी मला अनुभव येईल दाक्षणी देऊन टाकणे देण्यामध्ये सामर्थ्य म्हणून सगळ्यांनी लोक तुकमाराने बेचाळीसाव्या वर्षी दिला स्वामी विवेकानंदांनी एकोणचाळीसाव्या वर्षी दिला शंकराचार्याने बत्तीसाव्या वर्षी दिला सगळ्यांनी भरा मौलीने एकविसाव्या वर्षी टाकला कारण कळलं होतं की काम झालेलं आहे मग हे सामर्थ्य येण्यासाठी या ग्रंथांचा म्हणून सुखानी जगणं सुखरूप होणं मी कुठंही न जाणं सुखानी मी जे उधार घेतलेले ते देऊन टाकणं हे प्राप्त होणं याला पुरुषार्थ प्राप्त करणं म्हणतात म्हणून मोक्ष हा पुरुषार्थ रोकडा मोक्ष पाहिजे असेल तर हाय हा कमावणं आहे आणि म्हणून तो डोक्यावरती आत ठेवून नाहीये तो कमावणं म्हणजे खरं मूळ या ग्रंथात लपलेलं आहे असं म्हणलेलं चुकीचं ठरणार नाही तसंच म्हणून मी आनंदाने जगणं सुखरूप होणं ह्याच अध्यात्मचाच मुळात तो आहे अलकाताई आज आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि रामायण हा तसा सोपा वाटणारा विषय त्यात किती गूढ लपलेला आहे हे आम्हाला जाणून दिलं त्यासाठी तुमचे खूप खूप आभार तर प्रेक्षकांनो अलकाताईंनी लिहिलेले हे दोन पुस्तक विक्रीसाठी कुठे उपलब्ध आहेत त्या विक्रीची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे आणि तुम्हाला आजचं सत्र कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच आपण पुन्हा भेटू नवीन विषयाला घेऊन तोपर्यंत धन्यवाद